उत्तर प्रदेश मधला माघ मेला बघायचा आहे, वांदा नाही भाऊ, चला दाखव तू। हे पण पाहू शकताय, प्रयागराज मध्ये आल्यानंतर बुलडोजर बाबाचा बुलडोजर कसा चालतोय ते पण बघू शकताय, है ना। काय बिघडताय तो, भी जिथं जाईल तिथं बिघडताय। किती वाच करते त्या काम आहेत। तर नमस्कार मंडळी, आपण चाललेलो आहोत प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद। प्रयागराज मध्ये चाललेलो आहोत आपण माघ मेल्यासाठी पाहायला, माघ मेला पाहायला। तर इथे माघ मेला म्हणून ते फेमस आहे, तर चला पाहूया माघ मेला कसा आहे आणि किती महाग आहे आणि किती स्वस्त आहे माघ मेला बघूया। नदीच्या काठी तंबू मारून भली मोठी ही जत्रा आता तिथं आहे, तर जाऊन आपण पाहूया की कशा पद्धतीची ती यात्रा आहे। तुम्ही पाहू शकता इथं घरांचं किती अतिक्रमण होतं आणि तोडलं गेलंय, हे पण पाहू शकताय। प्रयागराजमध्ये आल्यानंतर बुलडोजर बाबाचा बुलडोजर कसा चालतोय ते पण बघू शकताय, है ना। तुम्ही बघताय त्या डाव्या साईडला पूर्णपणे अतिक्रमण हटवलंय आणि अशा प्रकारचं ही आपण अजून जाणार आहे। अर्चलगीमधन जागा नाही काय, असं का करावं लागलंय त्याला। अरे आपण सुधरत नाही मराठी माणसं, कुठं जाईल तिथं। तर उजव्या साईडला डाव्या साईडला बघू शकताय तुम्ही कमाल काय आहे ती। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता गंगा नदीच्या पात्रात, अशा ह्या पवित्र नदीच्या पात्रात आपण आलेलो आहोत आणि आपला व्हिडिओ स्टार्ट होतोय आत्ता। तर पाहू शकता हे नवीन झालेले ब्रिज आहेत, लवकरात लवकर यांचं काम झालेलं आहे, या 6 महिन्यामध्ये या ब्रिजवरचं काम झालेलं आहे। गंगा नदीवरचे हे रेल्वे ब्रिज आहेत, 2 आहेत। तर अशा पद्धतीने हे 2 ब्रिज मोठ्या प्रमाणात भले मोठे ब्रिज असं बनवलेले आहेत गंगा नदीच्या पात्रामध्ये। आणि आपण आता चाललेलो आहोत आपण संगम या ठिकाणी, जिथे संगम होतो 2 नद्यांचा 3 नद्यांचा, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि चला पाहूया तिथलाच नजारा मस्तपैकी। आपण उजव्या बाजूला जर पाहायचं म्हटलं तर सूर्य आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो, इथे याचं काम चालू आहे ब्रिजचं वगैरे, हे पाहू शकता भल्या मोठ्या एकदम लवकर अशा वेगाने काम चालू आहे। आपण जस्ट गंगा नदीच्या मध्ये आहो, है ना, मध्येच आहे ना, पाहू शकता सगळे जण टेंट लावलं, तंबू ठोकून इथं सगळे साधू महाराज सगळे लोक इथं आपले राहतात या माघ महिन्यामध्ये पूर्ण, पाहू शकता। Thank you.
आहे माघ मेला. आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातून खास शूट करण्यासाठी माघ मेला पाहण्यासाठी प्रयागराज यू उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधली ही पवित्र गंगा नदीचं स्थान आहे जिथे आपण आलेलो आहोत. पाहू शकता साधू महाराज हे मोठ्या प्रमाणात इथे येतात, जसं की कुंभमेळा असल्यासारखा. ही भली अशी मोठी नदी आहे आणि तुम्हाला वाटणार नाही की ही गंगा नदी आहे, खूप मोठी आहे. आपल्याला जायचं आहे आता बोटीमध्ये सफर करायला. तर कोणीकडून रस्ता आहे ती पाहतोय आपण. हां, आम्ही उलटं आलोय थोडं. आपण जाऊया परत आणि तिकडून येऊ या बोटीवर फिरायला जाऊया. ओके, मागच्या साईड. तुम्हाला जर काय घ्यायचं असलं ना इथून, तर याच्या बाजूला जे डब्बे वगैरे दिसतात ना तुम्हाला, तिथून तुम्हाला, चला पुढे तुम्ही बोला, मी येतो मागं, चला. तर इथून तुम्हाला जे पक्ष्यांना वगैरे खायला, तुम्हाला जे पक्षी उडतात ना त्या साईडला, हे बघा, कारण आता चमका लागलाय सूर्य समोरच्या साईडला आहे. चला त्या पक्ष्यांना खाण्यासाठी काहीतरी तुम्ही घेऊ शकता या साईडनं. इकडं पूर्ण ही लाईन लागलेली असती आणि ह्या साईडला पूर्ण होडींची लाईन आहे. ही बघा, पूर्ण अशी होडींची लाईन आहे, होड्या. जसं की आपल्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये जसं असती होड्या वगैरे, पण तिथं कमी प्रमाणात पोहायला येतंय. पण जॅकेट पहनावं लागणार आहे ना, जॅकेट तर घालावं लागणार आपल्याला. आपण थोडं, तर मित्रांनो आपण चाललोय आता कुठं माहिती आहे, बोटीतनं सरळ गंगा नदी फिरूया आणि त्याच्यानंतर मस्तपैकी व्ह्यू घेऊया या गंगा नदीचा. मजा येते खूप, कारण आज पहिल्यांदा आपण बोटीमध्ये बसलोय आणि त्याच्यानंतर यायला ही आपल्याला लय अवघड व्हायला लागलंय याच्या. आता बाकीचा व्ह्यू पुढचा घेऊया, कारण आपण बसलोय बोटीत सगळ्यात मागं, पाहू शकता. आणि वैभव पण बसलाय इकडं.
व्हिडिओ काढतोय. भरपूर लांब घेऊन जाणार आहे यो. Thank you.
आला बिघडताय तो भी जिथं जाईल तिथं बिघडताय. हमारे इधर तो ऐसा नहीं होता मेला, इधर ऐसा हमारे महाराष्ट्र में ऐसा नहीं होता मेला. अरे होता है ना, तुम्हारे इधर होता है, हमारे इधर नहीं होता. मैं कहाँ कहूँ रे, तुम सोलो पर क्या वापस आ गई. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे इथं कोपऱ्यात. संपला आपला सफर आता, बाद झालं आणि जाऊया दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी. किती वाच करते त्या काम आहेत. तर मित्रांनो आपण जाणार आहे कुठं माहित आहे का, आता आंघोळ करायला. गंगा नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी आपले सगळे पाप धुण्यासाठी चाललेलो आहोत. जे पण केलेलं आहे पाप सगळ्यांनी, मला पण माफ करा असं काय नाही, पण असं मला काय वाटत नाही. तरी पण आपण कसं माहित आहे का, एक वेगळ्या प्रकारचं मुलं आहे. त्याच्यामुळं आपण जाणार आता आणि पहिला आपण जाऊन आंघोळ करणार. भरपूरच शांतता आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मजा येते, ही महत्त्वाचं आहे. आणि मस्तपैकी बंदोबस्त पण मस्त आहे इथला सगळा, कोणी काय डिस्टर्ब करत नाही, काय नाही काय नाही. एकदम मस्त पद्धतीने आपण फिरू शकतो सगळीकडं. वेगवेगळ्या प्रकारचे साधू बाबा महाराज सगळे लोक इथे येतात. तर चला आता जाऊया आणि फिरूया. महत्त्वाचं काय, मेन फिरूया, त्याच्यानंतर मग बाकीचं व्ह्यू बघूया. तसंच जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला व्ह्यू दाखवलेलं महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे ना. नदीच्या बाजूला जी वरच्या साईडला जी वाळवंट आहे ना, त्या वाळवंटामध्ये अशा प्रकारची ही पाचरूट टाकलेलं आहे जेणेकरून आंग वगैरे घाण व्हायला ना पाहिजे त्याच्यामुळं. बाकीचं काय नाही, एकदम मस्त पद्धतीने असं ही हे आहे. थोडीफार घाण आहे पण जी नदीमध्ये नदी स्वच्छ करायची जी मशीन आहे त्या साईडला बघू शकता तुम्ही, ती पूर्ण नदी स्वच्छ करत असते कंटिन्यू. आणि पोलीस पण जेव्हा आपण होडीमध्ये बसतो ना, बसल्यानंतर आपण जर इकडे इकडे हललं किंवा उठलं काय जरी केलं तर पोलीस लगेच शिट्ट्या मारतात, बसवतात, नीट बसायला सांगतात, असं असतं. पण असू द्या, काय दिक्कत नाही आहे, काय अडचण नाही आहे. कुणीकडे जायचं रे आता, ह्या साईडला म्हणतो वैभव. पुढे बघा, ह्यो बांबू चाललाय आपला, पोलीस चाललाय. मित्रांनो कसं माहित आहे का, आता गंगा नदीमध्ये पोहायचं म्हणलं ना आपल्याला, आता भरपूर थंड आहे पाणी. पाणी म्हणजे पाणी एवढं थंड आहे की हिशोबाच्या बाहेर. आपण येत जात राहतो त्याच्यामुळं आपण इथं कधी पण उन्हाळ्याच्या वेळेस आपण नाहू शकतो किंवा आंघोळ करू शकतो असं काय नाही. पण आता सध्या पाणी लय थंड आहे, बाकीची माणसं तसंच चालू लागली, ती तसंच करायला लागली ती आंघोळ. पण काय आता जाऊ द्या, पण बघू शकता हा नजारा संध्याकाळचा इथला. खूप मस्त असा नजारा आहे आणि ही बाकी सगळी महाग लोक सगळी पोहणारे लोक आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला झाली आहे सगळं, फोटो वगैरे काढून झालंय, थंबनेलला पण फोटो घेतला इथले वेगवेगळे. तर त्याच्यानंतर आपण निघतोय आता इथून. आंघोळ वगैरे झालेली आहे, वैभवची आंघोळ केली ती, आता बॅग वगैरे घ्यायला लागलाय, तो बॅग आहे इथं. त्याच्यानंतर इथनं जाऊया आता कुठं माहित आहे का, फिरायला. तर त्यालाच माहीत, मला जास्त माहीत नाही, तर आपण नवीन आहे ना इथं, त्याच्यामुळं आपल्याला काय माहीत नाही, त्याला सगळं माहीत आहे. जाऊन पूर्ण व्ह्यू बघूया. अजून आपल्याला लय फिरायचं, रातभर फिरायचं, पाळणं बिळणं आहे ते भरपूर. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण फिरूया आणि त्याच्यानंतर बोलूया बाकीचं काय असेल ते व्हिडिओमध्ये.
आता भेळ खायला लागलोय. गंगा नदीच्या किनाऱ्यावर ही भेळ खाण्याची मजाच वेगळी असते संध्याकाळची. इथं जास्त करून लोक भेळ खातात संध्याकाळी आपल्याला, म्हणजे इथं गंगा नदीच्या किनारे आल्यावर भरपूर भेळवाले तुम्हाला दिसतील इकडं आणि ह्या साईडला. आंघोळ करायची ही जागा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलोय भेळ खायला, कारण भरपूर भूक लागली होती आपल्याला त्याच्यामुळं आपण आलोय. वास्तपैकी भेळ व्हा लागली. अरे भेळ खाऊया, इथली सुक्की भेळ असते. सुक्की आहे या गेलीवाली और गेला करो, गेला करो और फिर हाँ बच्चे का है क्या हमारा बना. हाँ तीखा जरा थोड़ा सा ज्यादा करो, एक मीडियम करो एक तीखा करो, थोड़ा थोड़ा तीखा ज्यादा नहीं. चला इथे भेळ खाऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काय असेल ती. इकडं लेडीजांना कपडे बिबडे बदलायला जागा वगैरे आहे. हे बघा सगळे लेडीजसाठी कपडे बदलण्यासाठी जागा आहे. काय प्रॉब्लेम नाही कुठल्या गोष्टीची, एक नंबरची अशी व्यवस्था इथं योगी सरकारमध्ये आणि या नदीच्या काठाला, ह्या गंगा नदीच्या काठाला झालेली आहे या माघ मेल्यामध्ये. तर मित्रांनो आपण इथं गाडी लावली आहे. नंबर आहे का आपल्या गाडी का 2635 आहे का. आता इथून पुढे आपण हनुमान गडी म्हणून एक मंदिर आहे, जिथं हनुमानाचं मंदिर आहे, प्रभू हनुमानाचं मंदिर, तिथे चाललेलो आहे आपण. आणि संध्याकाळची वेळ आहे, इथं आरतीचं वेळ वगैरे होणार आहे. इथं पोलिसांचं पण मस्त ठाणा संगम. आपण चाललोय आता हनुमान गडीकडे आणि पाहूया तिथला व्ह्यू. हा रस्ता जातो हनुमानगडी आणि तिथं आहे बघा हनुमानगडी त्या साईडला. तर मित्रांनो आपण बाहेरनं दर्शन घेऊया. इथं कसं माहीत आहे का, आत नंबर भरपूर आहे, नंबरप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे आणि खूपच उशीर लागल त्याच्यामुळं. ही हनुमान मंदिर आहे, तिथं आपण जाऊ शकतो. बडे हनुमान मंदिर त्याचं नाव आहे मंदिराचं या. Oh.
Mm-hmm.